आज आपण इयत्ता 6वीचा सराव संच 10 पाहणार आहोत. बघा, त्यातील आपला पहिला क्वेश्चन आहे बेरीज करा. मग 6.1/3 अधिक 2.1/3 ह्यांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करताना काय करायचं? ज्या अपूर्णांकांच्या अगोदरच्या संख्या त्यांची आधी बेरीज करायची. 6 + 2 + अपूर्णांकाची बेरीज 1/3 + 1/3. मग 6 आणि 2 किती होतात? 8. 8 + 6 समान आहे, दोघांचं छेद किती आहे? 3. वरच्या संख्यांची बेरीज करूया. 1 + 1 मग 8 + 1 = 2 × 3 म्हणजेच आपली बेरीज किती आली? 8.2/3. मग 6 + 1/3 + 2.1/3 बेरीज किती आली? 8.2/3. आपला पुढचा क्वेश्चन आहे 1.1/4 + 3.1/2 वरील प्रमाणेच बाहेरच्या संख्यांची बेरीज करूया. 1 + 3 + 1/4 + 1/2 बघा, 1, 2, 3 आणि 4 अधिक. बघा, इथं बेरीज करायची म्हटली की छेद समान नाही आहेत, मग आपण प्रत्येकाला गुणूया. 2 + 4 येतं, म्हणजे कितीला? 2 म्हणजे ह्या अपूर्णांकाला आपण 2 गुणूया. 1/4 + 1/2 / 2/2 हे 4 + 1/4 + 2 / 2 = 4 छेद समान झाला. 4 + 1 + 2 = 4 मग बघा, हे 4 + 2 = 3 × 3 = 4 म्हणजे त्याची बेरीज किती येणार? 4.3/4 बघा, आपली 1.1/4 + 3.1/2 बेरीज किती आली? 4.3/4 आता आपला पुढचा क्वेश्चन आहे 5.1/5 + 2.1/7 मग पहिल्या कंसात 5 + किती होणार? 2 + दुसऱ्या कंसात 1/5 + 1/7 5 × 2 = 7 अधिक, इथं पण छेद समान नाही आहे, परंतु इथं 5 + 7 येत नाही, 7 + 5 येत नाही, त्यामुळे काय करायचं? पहिल्या अपूर्णांकाला 7 गुणायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला 5 गुणायचं. पहिल्या अपूर्णांकाला 7 गुणू. 1 × 7 = 5 × 7 अधिक 1 × 5 = 7 × 5 बघा, हे 7 + 7 = 7 5 × 7 = 35 अधिक 5 × 5 = 7 × 5 = 35 छेद समान झाला. बेरीज करूया. हे 7 + 7 + 5 छेद किती आपला? 35. मग 7 + 7 = 5 = 12 12/35 मग आपली बेरीज किती आली? 7.12/35 5.1/5 + 2.1/7 ची बेरीज किती आली? 7.12/35 आता आपला पुढचा प्रश्न आहे 3.1/5 + 2.1/3 मग पहिल्या कंसात 3 किती होणार? 2 मधलं चिन्ह अधिक हे 1/5 + 1/3 मग हे 3 × 2 = 5 इथे पण 3 + 5 येत नाही, 5 + 3 येत नाही, त्यामुळे आपण काय करूया? पहिल्या अपूर्णांकाला 3 गुणू आणि दुसऱ्या अपूर्णांकाला कितीने गुणणार? 5. 1 × 3 = 5 × 3 अधिक 1 × 5 = 5 × 3 मग हे 5 + 3 = 3 + 5 = 15 अधिक 5 + 5 = 5 = 15 मग 5 + 6 समान झालाय, किती झालाय आपला? 15. वरच्यांची बेरीज 3 + 5 मग हे 5 + 5 = 3 किती होतात? 8 × 8/15 बरोबर 5.8/15 म्हणजेच 3.1/5 + 2.1/3 ची बेरीज किती आली आपली? 5.8/15
आता आपलं बघा पुढचा प्रश्न आहे, वजाबाकी करा. वजाबाकी करताना लक्ष ठेवायचं, ह्या तीनातनं एक वजा करायचा आणि एक छेद तीनमधनं पण तीन छेद चार वजा करायचे. पण तो जे हे मध्ये आपण चिन्ह देतो ते अधिकच ठेवायचं. बघा इकडं मग इथं बघा, तीन पूर्णांक एक छेद तीन वजा एक पूर्णांक एक छेद चार, मग तीन वजा एक, इथं चिन्ह मात्र अधिक ठेवा, एक छेद तीन वजा एक छेद चार. तीनातून एक गेला उरले दोन, अधिक. बघा इथं वजाकी करायची, छेद समान पाहिजे. पहिल्या पूर्णांकाला चारने गुणू, दुसऱ्या पूर्णांकाला तीनने गुणू. एक गुणिले चार छेद तीन गुणिले चार वजा एक गुणिले तीन छेद चार गुणिले तीन. मग हे दोन अधिक कंसात, चार एक्के चार छेद तीन चौक बारा वजा तीन एक्के तीन छेद चार त्रिक बारा. मग हे दोन अधिक छेद समान झाला आहे दोघांचा, किती झाला आहे बारा. वरच्यांची वजा की चार वजा तीन, हे दोन अधिक चारातून तीन गेला उरला एक, एक छेद बारा म्हणजेच वजा की येणार दोन पूर्णांक एक छेद बारा. मग तीन पूर्णांक एक छेद तीन वजा एक पूर्णांक एक छेद चारची वजा की किती आली आपली दोन पूर्णांक एक छेद बारा. आपला पुढचा प्रश्न आहे, पाच पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद दोन. मग पाच वजा तीन मधलं चिन्ह अधिक, एक छेद दोन वजा एक छेद तीन. पाचातून तीन गेले उरले दोन, अधिक. इथं पण वजा की करायची म्हटली की छेद समान करावं लागेल. पहिल्या पूर्णांकाला तीनने गुणू, दुसऱ्या पूर्णांकाला दोनने गुणू. एक गुणिले तीन छेद दोन गुणिले तीन वजा दोन गुणिले एक छेद तीन गुणिले दोन. मग हे दोन अधिक तीन एक्के तीन बेत्रिक सहा वजा बे एक्के बे तीन दुने सहा, छेद समान झाला आहे. मग हे दोन अधिक छेद किती झाला आपला सहा. वरच्या संख्यांची वजा की करूया, तीन वजा दोन. मग दोन अधिक तीनातून दोन गेला उरला एक छेद सहा, म्हणजेच वजा किती आली आपली दोन पूर्णांक एक छेद सहा. मग पाच पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद तीनची वजा केली दोन पूर्णांक एक छेद सहा. आपला पुढचा प्रश्न आहे, सात पूर्णांक एक छेद आठ वजा सहा पूर्णांक एक छेद दहा. बघा पहिल्या संख्यांची वजा की सात वजा सहा, मधलं अधिकचं चिन्ह, एक छेद आठ वजा एक छेद दहा. आता इथं पण काय करावं लागेल आपल्याला, तिरकस गुणाकार म्हणजे पहिल्या पूर्णांकाला दहाने गुणायचं, दुसऱ्या पूर्णांकाला आठने गुणायचं. आधी सातातून सहा गेला उरला एक, कंसात एक गुणिले दहा छेद आठ गुणिले दहा वजा एक गुणिले आठ छेद एक गुणिले सॉरी दहा गुणिले आठ. एक अधिक दहा एक्के दहा, खाली आठ दहा ऐंशी वजा आठ इक्के आठ छेद दही अट्टा ऐंशी. मग एक अधिक छेद समान झाला आहे, किती झाला आहे ऐंशी. वरच्या संख्यांची वजा आहे की दहा वजा आठ. मग एक अधिक दहातून आठ गेले उरले दोन, दोन छेद ऐंशी. पण तू बघा दोनने ऐंशीला भाग जातो, बे इक्के बे बे चौक आठ आणि वरचा शून्य, म्हणजेच काय झालं एक अधिक एक छेद चाळीस म्हणजेच एक पूर्णांक एक छेद चाळीस. मग सात एक सात पूर्णांक एक छेद आठ वजा सहा पूर्णांक एक छेद दहाची वजा की आली एक पूर्णांक एक छेद चाळीस. आपला पुढचा प्रश्न आहे, सात पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद पाच. पहिल्या संख्यांची वजा की करूया, सात वजा तीन मधलं चिन्ह अधिक, एक छेद दोन वजा एक छेद पाच. मग सातातून तीन गेले उरले चार, अधिक. इथं वजा की करायची, छेद समान करावं लागेल, तिरकस गुणाकार करूया. पहिल्या पूर्णांकाला पाचने गुणू आणि दुसऱ्या पूर्णांकाला दोनने गुणू. एक गुणिले पाच छेद दोन गुणिले पाच मधलं चिन्ह वजा एक गुणिले दोन छेद पाच गुणिले दोन. हे चार अधिक पाच एक्के पाच बे पंचे
दहा वजा बे के बे पाजुने दहा महे चार अधिक छेद समान झाला किती झाला रे दहा वरच्यांची वजा की पाच वजा दोन मग चार अधिक पाचातून दोन गेले उरले तीन छेद दहा म्हणजे चार पूर्णांक तीन छेद दहा म्हणजे सात पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छेद पाचची वजा की आली चार पूर्णांक तीन छेद दहा। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सोडवा। त्यातला पहिला प्रश्न बघा। सुयेशने दोन पूर्णांक एक छेद दोन किलोग्रॅम आणि आशिषने तीन पूर्णांक एक छेद दोन किलोग्रॅम साखर आणली तर दोघांनी मिळून किती साखर आणली। साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती। बघा आधी काय विचारलंय दोघांनी मिळून किती साखर आणली। मग दोघांनी मिळून आणलेली साखर बरोबर दोघांनी मिळून आणलेली साखर बघा दोघांनी म्हणजेच कोणी रे सुयेशने आणि आशिषने। मग सुयेशने आणलेली साखर साखर अधिक आशिषने आणलेली साखर मग सुयेशने किती आणली दोन पूर्णांक एक छेद दोन अधिक आशिषने आणलेली तीन पूर्णांक एक छेद दोन। बेरीज करायची बेरीज करताना अगोदरच्या संख्यांची बेरीज दोन अधिक तीन अधिक एक छेद दोन अधिक एक छेद दोन। बघा दोन आणि तीन पाच होतात अधिक छेद समान आहे त्यांचा किती आहे दोन। वरच्यांची बेरीज करूया एक अधिक एक मग हे पाच अधिक एक आणि एक दोन दोन छेद दोन मग पा बे के बे मग पाच अधिक इथं किती राहिला रे फक्त एक पाच आणि एक सहा। मग दोघांनी मिळून आणलेली साखर किती किलोग्रॅम आहे सहा किलोग्रॅम म्हणजे आशिष आणि सुयेशने मिळून एकूण किती किलोग्रॅम साखर आणली सहा किलोग्रॅम। मग पुढं काय प्रश्न विचारलाय बघा साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत। मग साखरेची एकूण किंमत बरोबर साखरेची एकूण किंमत बरोबर एका किलोला किती रुपये 32 रुपये मग सहा किलोचे काढूया। मग 32 गुणिले किती करावं लागेल सहा बेसक 12 हाताला 1 सायत्रिक 18 18 आणि 19 192 रुपये। साखरेची एकूण किंमत किती असणार आहे 192 रुपये। आपला पुढचा प्रश्न क्रमांक दोन आहे बघा। आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली तर किती भागात वांग्याची लागवड केली। मग बघा आराधनाने आपल्या परसबागेत काय काय लागवड केलं बघा बटाट्याची केली होती पालेभाज्यांनी वांग्याची लागवड केली होती आणि ते एकूण क्षेत्र बरोबर 1 मानायचं। मग बघा वांग्याची लागवड अधिक त्यानंतर बटाट्याची लागवड आणि नंतर पालेभाज्यांची लागवड लागवड बरोबर पूर्ण क्षेत्र म्हणजेच 1। आता वांग्याची लागवड आपल्याला किती आहे ते काढायचं म्हणजे ते तसंच राहणार वांग्याची लागवड अधिक बटाट्याची लागवड किती आहे 2/5 अधिक पालेभाज्यांची लागवड 1/3 बरोबर 1। आता इथं बेरीज करायची म्हटली की पुन्हा आपल्याला माहिती आहे छेद समान करावा लागतो। मग वांग्याची लागवड
अधिक कंसात दोन गुणिले दोनला कितीने गुणावं लागेल तीन ने छेद पाच गुणिले तीन अधिक एक गुणिले पाच छेद तीन गुणिले पाच बरोबर एक। वांग्याची लागवड। अधिक कंसात बेत्रिक सहा पाच त्रिक पंधरा अधिक पाच एके पाच छेद तीन पाची पंधरा बरोबर एक। वांग्याची लागवड। अधिक छेद समान झाला पंधरा वरच्यांची बेरीज करूया सहा अधिक पाच बरोबर एक। अधिक सहा आणि पाच अकरा अकरा छेद पंधरा बरोबर एक। आता अकरा छेद पंधरा इकडं अधिक आहे तिकडं गेल्यानंतर काय होणार आहेत वजा होणार आहेत। मग वांग्याची लागवड बरोबर बरोबर एक वजा अकरा छेद पंधरा। इथं काय करावे लागेल आपल्याला छेद समान करून मग वजाबाकी करावी लागेल। मग वांग्याची लागवड बरोबर पंधरा एके पंधरा वजा किती अकरा आणि छेद पंधरा। मग पंधरातून अकरा गेले उरले चार चार छेद पंधरा। मग वांग्याची किती भागात लागवड केली चार छेद पंधरा म्हणून वांग्याची चार छेद पंधरा भागात काय केली लागवड केली। आता आपला पुढचा प्रश्न आहे बघा। संदीपने एका रिकाम्या हौदात चार छेद सात भाग इतके पाणी भरले त्यानंतर त्या हौदात रमाकांतने एक छेद चार भाग इतके पाणी भरले उमेशने त्याच हौदाचा तीन छेद चौदा भाग पाणी बागेतील झाडांना दिले। बघा संदीपने चार छेद सात भाग पाणी भरले रमाकांतने एक छेद चार भाग पाणी भरले परंतु उमेशने काय केलं की जेवढा हौद भरला होता त्यातलं तीनशे चौदा भाग कशाला दिले पाणी झाडांना दिलेलं आहे। मग हौदाची पूर्ण क्षमता जर 560 लिटर असेल म्हणजे पूर्ण हौद भरताना एकूण किती पाणी बसत असेल 560 लिटर पाणी बसत असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक आहे। पहिल्यांदा संदीपने भरलेले पाणी अधिक त्यानंतर कोणी भरलं होतं रमाकांतने भरलेले पाणी आणि नंतर उमेशने काय केलं होतं भाग 314 भाग पाणी वापरलं होतं म्हणजे ह्याच्यातून ते काय होणार वजा होणार। उमेशने बागेतील झाडांना दिलेले पाणी दिलेले पाणी। मग बघा संदीपने किती भरलं होतं पाणी चार छेद सात अधिक रमाकांतने एक छेद चार आणि वजा त्यातलं किती भाग पाणी झाडांना दिलं होतं तीन छेद चौदा। आधी आपण काय करूया बेरीज करून घेऊया आणि मग त्याच्यातून तीन छेद चौदा वजा करूया। बेरीज करताना छेद समान करावं लागेल मग चारला कितीने गुणावं लागेल चार ह्या अपूर्णांकाला चारने गुण आणि ह्या अपूर्णांकाला सातने। चार गुणिले चार छेद सात गुणिले चार अधिक एक गुणिले सात छेद चार गुणिले सात वजा तीन छेद चौदा। मग चार चौक सोळा चार सत्ते अठ्ठावीस अधिक सात एके सात चार सत्ते अठ्ठावीस वजा तीन छेद चौदा। मग सोळा आणि सात किती होतात तेवीस तेवीस छेद अठ्ठावीस वजा तीन छेद चौदा। बघा इथं वजा की करायची छेद समान पाहिजे मग चौदाला जर आपण दोनने गुणलं म्हणजे या अपूर्णांकाला दोनने गुणलं तर चौदाला गुणल्यानंतर अठ्ठावीस होतं म्हणून दुसऱ्या अपूर्णांकाला आपण कितीने गुणूया दोनने गुणूया तेवीस छेद अठ्ठावीस वजा
3 × 2 = 14 × 2 मग 23 / 28 वजा 3 × 6 = 14 × 28 मग 23 × 7 = 6 गेले उरले 17 × 28 मग 17 / 28 मग हौदाची पूर्ण क्षमता किती होती 560 लिटरची त्यातून शिल्लक राहिलेले पाणी काढायचंय मग हौदात शिल्लक राहिलेले पाणी बरोबर हौदात शिल्लक राहिलेले पाणी बरोबर मग बघा हे 17/28 एकूण क्षमता किती होती 560 लिटरची मग 28 × 56 भाग जातो 28 × 56 आणि वरचा 0 म्हणजे 17 × 20 17 × 34 आणि वरचा 0 मग हौदात किती लिटर पाणी शिल्लक राहिलं 340 लिटर